आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. आता या तरुण पोरांच्या डोक्यात वेगळी खटकी राहते. हे अंधारात जाऊन बसत आणि आता झाला एसएमएस चालू. काय करतेस पिलू, कशीस पिलू, ब्रेस ना पिलू, अजूनही कीर्तन चाललंय पिल्लू, तुलाच एसएमएस करण्यात मग्न आहे पिल्लू. आणि सध्या तर आमच्या तरुणाईला लव नावाचा आजार झालाय महाराज. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. अरे 5 रुपयाची बापाच्या पैशावर अंगठी घेऊन मिनीला द्यायची आणि कलर गेला का चव घालून घ्यायची, हे धंदे आता बंद करा. खरंच जर मर्दानगी गाजवायची असेल ना महाराज, पहिली 5-25 हजाराची नोकरी पहा आणि मग मिनीला 1 तोळा करा. ही खरी मर्दानगी, ही खरी मर्दानगी. काय प्रेम करतोय महाराज, काय प्रेम करतोय. आपल्याला वाटतं बो हे कार्ट शाळेत जातंय म्हणजे शिकतंय. हे कायच शाळेत जाऊन शिकत आहे बाळांनो? शिकाल तर टिकाल, नाही तर संगमनेरच्या बाजारात बरमोडी इकाल. दुसरं काही होणार नाही. शिक्षणाच्या काळामध्ये वास्तविक आकर्षणाला आम्ही बळी. आणि आता तुमचा सण आलाय व्हॅलेंटाईन डे. 15 दिवसापासून यांच्या डोक्यात खटकी आहे, तिला काय द्यायचे. आता हे व्हॅलेंटाईन सोपं तुमच्या डोक्यावरून जाईल मला. बाबा आपल्या काळात होती का व्हॅलेंटाईन? आपली व्हॅलेंटाईन लग्न झाल्यावर 8 दिवसांनी दिसत होती आपल्याला. आता आपल्या पोरांचं तसं राहिलं नाही. बरं, हे व्हॅलेंटाईन डे आल्यापासून सध्या लई कर झालाय. प्रेम करून नाही अशा वाईट विचाराचा मी अजिबात नाही महाराज, पण त्याला दर्जा असावा, त्याला दर्जा असावा. गावात भंगारवाला आला, त्याने कोपऱ्यावरून आवाज सोडला, भंगारवाले मागचं कॅरी त्याचं मोकळं होतं, ती भंगार होती गेली बसून. आता 15 दिवसापूर्वी एका गावात गेलो, बांधकाम तसंच 3 इटाचं पडलेलं होतं. म्हणलं काय झालं भाऊ, अजून बांधकाम तुमचं चालू आहे? तो म्हणला काय सांगू महाराज, बंगल्याचं काम दिलं, गौंडी आला, 3च थर टाकले, चौथ्या थराला घरातली चीट घेऊन गेला. लय अवघड आहे महाराज. बरं, हे डे आता बरेच आले, आता आपल्या डोक्यावरून जाईल. आपल्याला आपल्या का सप्ताह होतो, पण आपल्या सप्त्याचा पहिला दिवस नामपर, दुसरा संतपर, मध्ये उपदेश, मागणी, शेवटी काला. तसा यांचाही सप्ताह राहतो. 8 फेब्रुवारीपासून चालू होतोय. आता 8 फेब्रुवारीला यांचा पहिला दिवस आहे. कोणता कोणता कोणता? तुम्ही भाविक भक्तगण झाले का? पहिला दिवस कोणता? प्रपोज डे. प्रपोज डे, प्रपोज डे ना. आता आम्ही नाही चुकलो ना महाराज, तुम्ही सुद्धा फक्त आमच्या ओघात राहिलाय. आम्ही जर बोलायला तुम्ही म्हणतील महाराजांना लय माहिती, कारण लोक फक्त आमच्या ओघात राहिव. कीर्तनकारानं 10,000 रुपये पाकिट मागू द्या. यंदा पाऊस जास्त झाला, सगळी पिकं गेली, आणि दुष्काळ पडला, यंदा पाऊसच नाही, पिकच आलं नाही. पण गावात तमाशा करायचा म्हणला 1.5 लाख रुपये सुपारी, ओके. तोही निम्मा उदिती नाही, दगडी मारून साव तमाशा बंद. बर तुम्ही येडे म्हणून आमचं बरं चाललंय महाराज. तुम्ही आमच्या पाया पडताना आई बापाला शिव्या घालता, एवढे शाने तुम्ही बी. तुम्ही सोपे नाहीत ना महाराज, तुम्ही सोपे राहिले नाहीत. वस्तुस्थिती आहे, तुम्हाला बोललं तर रागाला तर हरकत नाही, पण ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. पहिला दिवस कोणता? रोज डे. दुसरा प्रपोज डे. तिसरा अव बाबा 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 नया है वह माहित नाही. पहिला रोज डे, दुसरा प्रपोज डे, तिसरा चॉकलेट डे, चौथा प्रॉमिस डे, पाचवा टेडी डे, सहावा हग डे, सातवा किस डे, आठवा व्हॅलेंटाईन डे. आता 8 दिवस आहे महाराज तुमच्याकडे. आता हे 8 दिवस मग सोपे नाही, आपल्या काट्यानं लक्ष ठेवा. मी स्वतः शिक्षक एक वाक्य सांगतो, 14 फेब्रुवारीला आपल्या पोरांना कोणताही एक्स्ट्रा क्लास नाही. आपला पप्प्यान गुड्डी किती वाजता शाळेत जातात आणि किती वाजता घरी येतात यावर बारकाईने लक्ष ठेवा. आणि 1 दिवस दूध नाही घातलं तर काही होत नाही. गुड्डीला आणि पप्प्याला 14 तारखेला शाळेत सोडायलाही जा आणि घेऊनही जनावरं घरी या, नाही तर ही जनावरं जर हातातून सटकली ब ब ब निकालच घरी. यांचा पहिला दिवस रोज डे, मग तो तिला फूल देतो,
रोज देऊ नये अशा वाईट विचाराचा मी अजिबात नाही, पण जे रोज तू देणार आहे, जे फूल तू देणार आहे, कमीत कमी ते 10 रुपये तरी स्वतःच्या कमाईचे असू द्या। बापाच्याच पैसे मिनीला 10 रुपयाचं फूल द्यायचं आणि त्याच्या निम्या पाकळ्या आपल्या चव घालून घ्यायच्या, काय मजा आहे का मारे? दुसरा दिवस आता हे रोज दिल्यावर प्रपोज करावं लागतो ना, मग यांचा प्रपोज डे आपल्याला वाटतं बा आता या पोरांच्या 15 दिवसावर परीक्षा आल्यात, पण पोरांच्या डोक्यात ही खटकी नाही आता सध्या, त्यांच्या डोक्यात एकच वर्षभर चॅटिंग केले, या 15 दिवसात सेटिंग झाली तर ठीक आहे, नाही तर वर्ष व्हायला आहे। हा आपली कार्टी एवढी हुशार आहे महाराज, हे कॉलेजला पुरी पाया जातात म्हणून 365 दिवस कॉलेजला आहे, नाही तर ह्या उलट कॉलेजला सुद्धा सापडायची नाही। बरं आता तुम्हाला मला बोलणं चुकीचं वाटेल, हरकत नाही, पण हे तरुण पोरांना विचारून पहा ना, यांच्या मनात आता उकळ्या फुटतात, कारण हे खरंच आहे, लय अवघड आहे। आता दुसऱ्या दिवशी हे प्रपोज करते, आपल्याला वाटते बा आपलं कार्ट संगमनेरच्या कॉलेजला जात आहे, ते कॉलेजला जातच नाही, ते कॉलेजच्या गेटवर जाऊन तिला म्हणतंय किती दिवस झाले मी वाट पाहतोय, तू प्रपोज करत नाही। तिने लांबूनच हिच्या का पाहिलं बघ, चेहरा तो आकाश नाही, अंगावर तुझा मास नाही, प्रपोज तुला काय खाक करू, उद्यापर्यंत जगायच तुझी आस नाही, तरी आपलं येडं म्हणतं नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही। मग तिचं ठरलेलं वाक्य राहतं, मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर नाही, तरी हा म्हणतो कोई बात नाही, इस जन्म में ना सही अगले जन्म में तेरा बन जाऊंगा, मगर शादी तो तुझसे ही करूंगा। एक कॅडबरी कॉफी शॉपला एक कॉफी आणि एक पावभाजी बुल्लीपूर, पावभाजीत पुरी बोलत्यात। आता 8 दिवसापूर्वीच एक गेला म्हणला तुझ्या प्रेमात झालो मी ठार वेडा, ती म्हणली बावळ्या आधी सांगायचं ना, काल झाला साखरपुडा हा घे प्याडा, लय अवघड आहे महाराज, लय अवघड आहे। बरं हे प्रेम तरी काय करतंय महाराज, काय प्रेम आहे यांचं, काय प्रेम आहे? आता हे प्रपोज बिपोजचे जसं फॅड आलंय ना महाराज, सध्या इतकं भयंकर आलंय, इतकं भयंकर, आपल्या बापानं कष्टानं आपल्याला वाढवलंय, आपल्या आईनं कष्टानं वाढवलंय। एखादी पोरगी जर पळून गेली ना महाराज, पोरगी फक्त मोबाईल स्विच बंद करती, पण तिची आई लोक लज्जेस्तव 4 दिवस दरवाजा बंद करती, सगळ्यात मोठं वास्तव आहे महाराज, सगळ्यात मोठं वास्तव आहे। काय प्रेम करतोय आम्ही, काय प्रेम करतोय? प्रेम करताना कतरी एक विचार करा, अरे आपल्या आईनं 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, 2 किलोचा धोंडा फक्त पोटावर बांधा, 9 महिने 9 दिवस पळून जाणे अगोदर पोटावर ठेवा, आणि त्यानंतर कुणाबरोबर जायचं त्याच्याबरोबर पळून जा। अरे त्या आईनं कष्टाचं पाणी केलंय, तुमच्या या बापाकडे पैसा नाही, त्याच्या खिशामध्ये पैसा नाही, अरे तुमच्या शाळेचे प्रत्येक वेळी फी भरायला त्यानं पतपिडी काढली, तेव्हा तुमच्या कॉलेजची पोरीनं फी भरली, आणि त्या बापाला तुम्ही एका क्षणात तोंड काळं करून निघून जाताय। गाव त्याला भिकारी म्हटलं, तुमचा बाप सांगत होता अरे 1 लाख पैशानं भिकारी असेल, पण माझी लेकरं म्हणजे माझे कोहिनूर हिरे आहेत, पण ते जर हिरे काळे पडत असतील त्या बापाची मळलेली कॉलर खाली जाणार नाही का? त्या बापाने यासाठी तुम्हाला मला जन्माला घातलेलं नाही। तिसरा दिवस यांचा तिसरा कोणता, चॉकलेट डे, चॉकलेट। आपल्या बहिणीला कधी 50 पैशाचं चॉकलेट याटवून घ्यायला आणलं नाही, आणि तिला घेऊन चाललाय 150ची कॅडबरी नेतो, 150ची। चौथा दिवस कोणता, प्रॉमिस डे, मग तिला प्रॉमिस करतो, वरून तिला प्रॉमिस करतो, खालून बल तिला चिशमिस करतो, हे सोपे नाही ना महाराज, मी जगू शकत नाही तुझ्याशिवाय, कोई बात नाही, जन्म में ना मिलेंगे तो पिछले अगले जन्म में मिलेंगे, मगर तेरे साथ रहेंगे। त्यानंतर टेडी डे, म हग डे, म किस डे, आणि शेवटी काला व्हॅलेंटाईन डे। बरं मला सांगा महाराज, हिच्यामध्ये झटका सगळ्यात मोठा तुम्हाला आहे, सगळ्यात मोठा झटका तुम्हाला आहे, तुम्हाला वाटतं व हा विनोद आहे आणि आम्ही विनोद बोलतोय, पण एक गोष्ट सगळ्या पालकांनी लक्षात ठेवा, सगळ्यात मोठा झटका तुम्हाला आहे। मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे, एकही शब्द चुकीचा बोलणार नाही, महाराष्ट्रात नाही जगाच्या पाठीवरचा अभ्यास करा। सगळ्यात जास्त अँड्रॉइड मोबाईलचे व्हर्जन जर कोणत्या महिन्यामध्ये लॉन्च होत असतील तर ते लॉन्च होतात 18 डिसेंबर ते 22 जानेवारी पर्यंत। कारण याचं कारण असं आहे, सगळ्यात जास्त मोबाईलची विक्री ही ज्या महिन्यामध्ये होते तो महिना म्हणजे फेब्रुवारी महिना आहे। बरं हे पोरं आमची जो व्हॅलेंटाईन डे साजरा करतात ना, या व्हॅलेंटाईनचा इतिहास काय? रोम राज्यात 3ऱ्या पिढीमध्ये कॅरिडोर नावाचा एक राजा होऊन गेला, ज्या राजाचं असं मत होतं की लग्न केल्यानंतर पुरुषाची बुद्धी आणि शक्ती कमी होते,
म्हणून त्यानं सगळ्या प्रजेला आपल्या सैन्याला आदेश दिला की कुणीही लग्न करता कामा नाही. पण या सगळ्यामध्ये एक कलाकार होता ज्याचं नाव व्हॅलेंटाईन होतं. हा गडी लय बहादर कलाकार. तो म्हणला या राजाच्या नादी लागलो तर गोसा यावा लागून, याच्या नादी लागून काय फायदा नाही, आपली मिस कॉल बंद करण्याचा अर्थ नाही. मग त्यांनी डोकं लावलं. तो म्हणला मी तर लग्न करणारच, ठासून लग्न केलं ना आपल्या सगळ्या सैन्याला सांगितलं येड्यावानी करू नका, येड्याचं ऐकू नका, उगच गोसा येऊन मराल. बाबांनो एक काम करा, लग्न करा. आता यांनी लग्न केलं, जोडीदारांना नाही करायला भाग पाडलं. पण ज्यावेळेस ही बातमी राजाला समजली, राजानं ह्या व्हॅलेंटाईनला अटक केली आणि ज्या दिवशी त्याला मृत्यूदंड दिला तो दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी तुमचा व्हॅलेंटाईन डे. म्हणजे एखादा तिकडं मरून पडला त्याच्या नावानं आम्ही प्रेम दिवस काढला. पण माझ्या खऱ्या अर्थानं राजगुरुने या देशासाठी मरण पत्करलं, भगतसिंगांनी या देशासाठी मरण पत्करलं. अरे चंद्रशेखर हसत फासावर गेला, नव्हे नव्हे तर बांगड्या मर्दाने झुंजून माझी झाशीची राणी पुढे उभी राहिली, नव्हे नव्हे मंगल पांडे अंगावर गोळ्या घेत राहिला, नव्हे नव्हे ह्यूसला उडवलं तर वासुदेव बळवंत फडके अमर झाला. यांचे सण आमच्या लक्षात नाही, यांची जयंती आमच्या लक्षात नाही. अरे याच फेब्रुवारी महिन्यामध्ये 19 फेब्रुवारीला महाराष्ट्रातल्या मंदिरांचा कळस जिवंत ठेवणारा माझा राजा जन्माला आला. त्या राजाच्या उत्सवाचा आम्हाला काही नाही. काय साजरा करतोय, कशासाठी साजरा करतोय आम्ही, काय हा प्रेम दिवस आहे. या प्रेम दिवसाची व्याप्ती जर तुमच्या आई वडिलांसाठी नसेल तुमच्या प्रेम दिवसाला कोणताही अर्थ राहणार नाही. बरं झटका तुम्हाला असा आहे, हे जनवर एवढं सोपं राहत नाही महाराज. ती त्याला जुन्या काळातला 1100 मोबाईल दा किती सांगती, मी काय तुला SMS करू शकत नाही, माझ्याकडे व्हॉट्सअपचा मोबाईल नाही. मग हे आपलं जनवर आलं घरी, पप्पा मोबाईल हरवला. बाप म्हणला नको, आई म्हणली घ्या. मग त्याला नवीन मोबाईल घेतला. तो नवीन मोबाईल घेतल्यानंतर नवीन मोबाईल स्वतःजवळ ठेवतो आणि जुना मोबाईल तिला देतो. पण इथं जर कोणी मोबाईल शॉपीवाला असलं तर ते सांगतील देण्या अगोदर पहिल्यांदा तो मोबाईल शॉपीत नेला जातो, त्यातला स्पीकर काढला जातो आणि फक्त व्हायब्रेटर ठेवला जातो. कारण यांचे मोबाईलचे आवाज येत शॅगमध्ये वैत मोबाईल यांच्या, आणि संध्याकाळी झोपताना उशीत. आणि मग संध्याकाळी एकदा 9 वाजले बरं देण्या अगोदर पहिली प्रोसेस त्यातलं व्हॉट्सअप डिलीट करावं लागतं, मेसेंजर डिलीट करावं लागतं, फेसबुक डिलीट केलं जातं, गुगलची आणि यूट्यूबची हिस्ट्री डिलीट केली जाते. मग तो सज्जन मोबाईल तिच्या हातात. संध्याकाळी 8 वाजले काय करतेस पिलू, बरी आहेस ना पिलू, काय चाललंय पिलू, झोपलीस पिलू, भांडी घासून झाली पिलू, बरं हे आपल्याला वाटतं बा आपली कार्टी झोपल्यात का तरी 2:30 यांची गोधडी बाजूला करा, त्या आतून SMS करतय, काय करतेस पिलू, हळूच गोधडी बाजूला घेते, पप्पा झोपले का, गुड नाईट पिलू, उठले घुर. बाप म्हणतो दमलंय कार्ट झोपलंय, त्या आतून महाराज आपला काकडा आणि जागर, आपला काकडा सकाळी कितीला असतो 4 वाजता आणि यांचा काकडा कितीला सुरू होतो, यांचाही 4 आहे फक्त काकड्यात फरक आहे, यांचा काकडा GM सुरू होतो, GM गुड मॉर्निंग आणि जागर GM गुड नाईट. बरं हा मोबाईल महाराज आईच्या शेजारी पोरगी झोपायला आहे आणि उशीत मोबाईल आहे तरी आईला माहीत नाही, रातच्या 3:30 उशीत काळी पिवळी होऊन नाचायला लागली. बाप म्हणला आपल्या घरावर बाणामती केली कोणी, बो तो पाठपर्यंत नुसतं काठी घेऊन ती उशी आली तो आता, शेवटी सकाळी 6:30 तुम्ही बॅटरी संपली. मग तो म्हणला काय असेल ते असं उशीत आत घातला आणि मोबाईल बाहेर काढला, पाठ 6:30 पोर रिपीट केली तरी ती 8 कॉलेजला, आता नको लई मारले. यांनी लगेच रिंगटोन शोधून काढली, प्यारे किया कोई चोरी नाही की, ती म्हणली असं राहतं वय. मग ठीक आहे, मग भाऊ म्हणला आता मलाच पगावं लागेल, तो दांडकं घेऊन गेला आणि रिंगटोन बदलली, मी पाटलाचा देव काय बी करील. आता शेवटी बापानं तिथून उचलली, मग तिला मामाच्या घरी नेऊन घातली. पण ह्या काळात यांनाही कुठून दूरदर्शनचा शोध लागतो, यांनी मामाच्या घरी गेले, तिथून पोरगी उचलली, मग मुंबई नाही तर पुण्याला नेऊन टाकली. पण हे त्या काळात एवढे हुशार झालेले असतात, हा पुण्यापर्यंत गेला, शेवटी रातच्या 8:30 गण लागला. लय अवघड आहे महाराज. बरं मला सांगा, जर तुम्हाला विनोद वाटत असेल ना, तुम्ही इतके हुशार आहे महाराज, आजपासून एक काम करायचंय, ह्या व्हॅलेंटाईनला आपली कार्टी जाग्यावर राहावी असं वाटत असेल, आज इथून घरी गेल्याबरोबर पहिलं एक काम करायचं, गुड्डीकन पप्याका मोबाईल मागायचा. आता मला सांगा, आपल्याकडे सप्ताह करायचा म्हणजे किती मीटिंग होतात,
तीन मीटिंग होतात. पहिल्या मीटिंगला कीर्तनकार कोण कोण आणायचे, दुसऱ्या मीटिंगचा विषय असा, ज्यांनी कीर्तनकारांना फोन केले ते सांगतात सगळ्यांना फोन करून झाले बो, पण काही 5, 10, 15, 20 जमायज वगैरे दिसत नाही. मग त्यात एक जाणकार राहतो, मी पैशात बोलत नाही, उदाहरण देतोय फक्त. मग त्यातला एक जाणकार सांगतो, एक काम करा, आपल्या गावातल्या महाराजांना फोन करायला सांगा, रामकृष्ण आरिमंद खाली येतील. आणि तिसऱ्या वेळेस न ठरता महाराज गावात आले, तुम्हाला कीर्तन पटलं काय नाही पटलं काय, 3 दिवस चर्चा आहे. मग मला सांगा, एखाद्या कीर्तनकाराला, उदाहरण दाखल बोलतोय, एखाद्या कीर्तनकाराला 15,000 रुपये मानधन दिलं, तिच्यावर 4 दिवस चर्चा आहे. इथं बसलेल्या प्रत्येक आईनं आणि प्रत्येक बापानं आपल्या मुलाला आणि मुलीला 15-15 हजाराचे मोबाईल दिलेत. किती आई बाप असे फक्त बोटवर करा जे दर रही शनिवारी आणि रविवारी गुड्डीचा आणि पप्याचा मोबाईल चेक करतात. असे किती पालक आहेत बो जे दर रविवारी आपल्या गुड्डीचा आणि पप्याचा मोबाईल चेक करतात, है का? आपला गुड्डी आपली पप्या मोबाईलवर काय करतो, आपल्या काळजाचा तुकडा येते काय करतात पाहिला वेळे. आज 13-14 वर्षाच्या मुलांच्या हातात तुम्ही मोबाईल दिलेत की नाही दिले. आणि विज्ञान असं सांगतं, याच काळात मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होतात, ते त्यांच्या शरीरात परावर्तित होतात आणि मुलांच्या मनात जे काही चाललंय आमची पोरं मोबाईलवरती पाहतात. आपलं कीर्तन पटलं नाही परत बोलू नका, घरी गेल्या बरोबर पप्या कुठेही असू द्या त्याला बोलून घ्या, पप्या मोबाईल दे, गुड्डी मोबाईल दे. ते तर म्हणतील असं झालं काय बो, अजून गुड नाईट पिलूचा शेमेस राहिला, आपला बाप असं कधी वागत नाही, आज झालं काय, पहिला मोबाईल घ्यायचा. आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं, महाराजांनी बरंच सांगितलंय, आपली प्रॉपर्टी महाराजाच्या नावावर करू, त्यांनी आता माझ्याकडे लक्ष देऊ नका. पण ज्यांना असं वाटतं आपली प्रॉपर्टी पोरांच्या नावावर करायची, त्यांनी इकडे लक्ष द्या. पहिला पप्याचा गुड्डीचा मोबाईल घेतला का त्यात एक लाल ऑप्शन युट्यूब नावाचा, काय तुमचं ठरलं कमाय असणार प्रॉपर्टी करायचं, काय युट्यूब, त्या युट्यूबला तुम्ही टच केलं का खाली 4 ऑप्शन आहे, पहिला होम, त्याच्या बाजूला सबस्क्राईब, तिसरा लायब्ररी, काय लायब्ररी. आणि त्या लायब्ररीला जर तुम्ही टच केलं ना महाराज, वरती नाव येतं हिस्ट्री, काय काय हिस्ट्री. आणि त्या हिस्ट्रीला जर तुम्ही टच केलं, पप्यानं गुड्डीनं कोणतेही व्हिडिओ पाहून सर्च करू द्या आणि डिलीटही करू द्या, पण महिनाभर कोणकोणते व्हिडिओ सर्च केले लाईन इथे येतात, ते दोन्ही डोळ्याने आज रात्रीच घरी जाऊन पाहायचे. आणि या दरोड्यात जर काही सापडलं नाही, दुसरा दरोडा घ्या पुढं. त्यात एक ऑप्शन आहे गुगल क्रोमा, काय काय घाम नका पुसू, घाम नका पुसू, घाम नका पुसू, काय गुगल क्रोमा. त्या गुगल क्रोमा मध्ये संपूर्ण स्क्रीन वरती जिथल बालाल बाण दिसल, तुम्ही असे ऐकत तुम्ही त्यातले किडे आहेत महाराज मोबाईल मध्ये, लाल बाण जिथं दिसल तिथं टच करायचं. खाली असे 20 ऑप्शन येतात, त्यातल्या 7व्या क्रमांकाला ऑप्शन आहे हिस्ट्री, काय हिस्ट्री. आणि त्या हिस्ट्रीला जर तुम्ही टच केलं, पप्यानं गुड्डीनं गुगल वरती कोणकोणत्या लिंक ओपन केल्यात, महिन्याभराच्या लाईनीत येतात. त्या दोन्ही डोळ्यांना आज घरी गेल्याबरोबर चेक करायचा आणि ठरवायचं आपला पप्यान गुड्डी 7-12 नाव करायच्या पात्रतेचे आहेत का. विठ्ठल लक्षात घ्या माय बाप, खऱ्या अर्थाने या व्हॅलेंटाईनच्या नादामध्ये आमच्या आयुष्याच्या मी माती करतोय का. बरं, बसलेल्या सगळ्या तरुण पोरांना एक गोष्ट सांगतो, व्हॅलेंटाईन नक्की साजरा करा. तुम्हाला सगळे सांगतील व्हॅलेंटाईन साजरा करू नका, जाऊ द्या, मी तुम्हाला उलट सांगतो व्हॅलेंटाईन साजरा करा, तुम्ही तरी माझ्याकडून काय मागणार आहे. व्हॅलेंटाईन नक्की साजरा करा, पण मी सांगतो असा करा, कराल ना, नक्की करा. पण कसा बाळांनो, तुम्ही जो व्हॅलेंटाईन साजरा करता, तुम्ही अजून पप्पाला विचारलं नाही व्हॅलेंटाईन काय असतो. हे तुमचे पहिला कोणता रोज डे, प्रपोज डे, प्रॉमिस डे, टेडी डे, हग डे, किस डे, व्हॅलेंटाईन डे, हे सगळे लग्नाआधीचे चुचलेत. आपल्या पप्पाला विचारा लग्न झाल्यावर कोणते डे आहेत. रुमाल दे, पाणी दे, जेवायला दे, झोपायला जागा दे, आथरून टाकून दे, झोपू दे, अगं बाई सुखानं जगू दे, हे लग्नानंतरचे डे आहेत महाराज. एवढं सोपं नाही. आणि एक गोष्ट आता जाताना एक घेऊन जा,
व्हॅलेंटाईन सगळ्या तरुण पोरांनी साजरा करा, पण तो साजरा करताना मी सांगतो असा साजरा करा, तुम्ही रोज डे नक्की साजरा करा, पण तो रोज एखाद्या मुलीला देऊ नका, तो रोज घ्या, सगळ्यात चांगलं फूल घ्या आणि ते धावत धावत आपल्या घरी येऊन आजीला द्या आणि आजीच्या जवळ बसून सांगा, आजी आज रोज डे आहे, हे फूल तुला घे, कारण या जगातली सगळ्यात सुंदर स्त्री म्हणजे माझी आजी आहे, तो खऱ्या अर्थानं तुझा रोज डे असेल. दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे, तो प्रपोज नक्की करा, पण तो प्रपोज एखाद्या मुलीला करू नका, तो प्रपोज देवाला करा आणि भगवान परमात्म्याला सांगा, भगवान परमात्मा मी तुझाच आहे, अनन्य भावानं तुला शरण आलोय, फक्त माझ्यावर तुझी कृपा राहू दे, तो तुझा खऱ्या अर्थानं प्रपोज डे असेल रे. तिसरा दिवस नक्की साजरा करा, तो कोणता? चॉकलेट डे. भारीतलं भारी चॉकलेट घ्या, 1000 रुपयाचं चॉकलेट घ्या, पण ते कोणा मुलीला देऊ नका, स्वतःच्या जिभेवर ठेवा आणि स्वतःला सांगा, साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची, अशी या पुढच्या काळात माझी वाणी असेल, तो खऱ्या अर्थानं तुला चॉकलेट डे असेल रे. चौथा डे नक्की साजरे करा, तो म्हणजे प्रॉमिस डे, पण ते प्रॉमिस एखाद्या मुलीला देऊ नका, ते प्रॉमिस एखाद्या मुलीला देऊ नका, धावत धावत आपल्या शेतात जा, शेतामध्ये पाणी भरणाऱ्या बापाला आणि घास कापणाऱ्या आईला जवळ बोलवा, त्यांच्या गळ्याला घट्ट मिठी मारा आणि त्यांना प्रॉमिस द्या, बाबा तुमचं नाव खाली होईल असं जन्मात कधी वागणार नाही, तो तुमचा प्रॉमिस डे असेल रे. तुम्ही सातवा डे नक्की साजरा करा, टेडी डे नक्की साजरा करा, पण तो टेडी डे एखाद्या मुलीला टेडी देऊ नका, भारीतला भारी टेडी घ्या, घरी धावत या आणि टेडी सारख्या असणाऱ्या आपल्या बहिणीच्या हातात तो द्या आणि त्या बहिणीला टेडी डेच्या दिवशी एक विश्वास द्या, तुझी परिस्थिती किंवा माझी परिस्थिती कशीही बदलेल, पण हा भाऊ तुला जीवनात कधी अंतर देणार नाही, कारण या बाहुलीसारखी तू माझी टेडी आहेस, हा खरा टेडी डे असेल रे. तुम्ही नक्की किस डे साजरा करा, पण तो किस डे कोण्या मुलीसोबत नाही, आपल्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचा एक किस घ्या आणि त्या पुस्तकांना सांगा, तुमच्या बळावर मी एवढा मोठा होईल की खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर माझे आई वडील सन्मानानं गावात मिरवतील, त्या पुस्तकांच्या बळावरती तुम्ही त्यांना किस घेऊन शपथ घ्या, तो तुमचा किस डे असेल रे. आणि व्हॅलेंटाईन डे नक्की साजरा करा, पण तो व्हॅलेंटाईन डे कोण्या मुलीबरोबर नाही, एखाद्या वृद्धाश्रमात जा आणि त्या वृद्धाश्रमातल्या वृद्धांबरोबर तो दिवस तुम्ही साजरा करा. माझ्या मित्रांनो, जर 8 दिवस तुम्ही हे असे साजरे केलात ना, तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही, एक दिवस तुमच्या मनातल्या व्हॅलेंटाईनच्या आई बाप तुमच्या घरी येतील किंवा तुमच्या आई बाप त्या व्हॅलेंटाईनच्या घरी जातील आणि खऱ्या अर्थानं तुमच्या लग्नाची बोलणी करतील, पण त्या अगोदर तुम्ही तसं घडायला हवं, त्या दिवशी खरा व्हॅलेंटाईन डे होईल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं व्हॅलेंटाईन डे साजरा होईल. काय प्रेम करतोय आम्ही, काय प्रेमाच्या व्याख्या आहेत आमच्या. आपल्या आईनं दिवसभर दुसऱ्याच्या शेतात काम करतीये, 200 रुपयानं दुसऱ्याच्या बांधावर काम करून तुमच्या माझ्या कुटुंबाला घडवतीये. अहो इथं तुमची प्रत्येकाचे तर नवीन लग्न झालेली जेवढी पोरं आहेत ना, तुमची बायको दिवाळीजवळ आली तर साड्यांचा आग्रह करते, यात्राजवळ आली तर साड्यांचा आग्रह करते. 70 वर्षाची तुमची आई आहे, तिला काय कामाची गरज पडली, तरी तुमची आई आज रोज दुसऱ्याच्या बांधावर कामाला आहे. कशासाठी? कुणासाठी? आपल्या लेकरांसाठी. तिला कत्तरी जाऊन सांगा, तिला आज जाऊन म्हणा, आई कामावर जाऊ नकोस घ, काय गरज आहे तुला कामाची. ती माऊली तुम्हाला सांगेल, अरे बाळा घरी बसून तरी काय करू, होतील तेवढेच प्रपंचाला, प्रपंच तिचा नाही करत, ती तुमचा प्रपंच करते. त्या आईची मान आणि ज्या बापानं खऱ्या अर्थानं रात्रीचा दिवस केला आहे, कर्ज काढून तुम्हाला वाढवलंय, त्या बापाची मान कधी खाली जाणार नाही, एवढंच वचन मला आज द्या. या ठिकाणची सेवा यशस्वी झालेली असेल. विठ्ठल.